वेलकम टू अन्नपूर्णा किचन। आज आपण पान मोदक बनवणार आहोत। चला मग रेसिपी सुरुवात करूया। पानाची मोदक करण्यासाठी साहित्य बघू। इथे मी 20 पानं घेतले आहे, विड्याचे स्वच्छ धुवून घेतले आहेत। ड्रायफ्रूट घेतले आहे 10 काजू, 10 मनुके, 10 बदाम, 10 पिस्ते, 5 विलायची दाणे आणि थोडी खजूर एक वाटी। मिल्क पावडर अर्धी वाटी। मिल्क पावडर, ब्राउन शुगर पावडर, खोबऱ्याचं किस आणि गुलकंद। व्हाईट ब्राउन शुगर नसली तर तुम्ही व्हाईट साखर सुद्धा घेऊ शकता, व्हाईट शुगर पद्धतीने। मी सर्व पानं याच्यामध्ये ऍड केले, बघू शकता मी अशा पद्धतीने पानं बारीक केले। यात मी अर्धा कप पाणी घातलं होतं, पाणी घालून मी हे असे बारीक केलं। सर्व मी पाण्यात एका प्लेटमध्ये तो काढून घेतले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ओली खजूर आहे ही आधी बारीक करून घेऊ, कारण ती थोडी हार्ड आहे। स्पेशल ओली खजूर बारीक करून घेऊ। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने ओली खजूर चांगली पेस्ट करून घेतली बारीक चटक। आता एका प्लेटमध्ये काढू। यात मी सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र करून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक केलेलं आहे। आता मी पानाच्या प्लेटमध्ये हे काढून घेते। आता याचमध्ये मी आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात मी ओलं खोबऱ्याचं पीस, थोडी मिर्च पावडर 3 चमचे, पावडर शुगर 1 चमचा, याच्यामध्ये गुलकंद पण गोड आहे आणि खजूर आणि साखर दोघी गोड असल्यामुळे, त्यात गुलकंद पण गोड असल्यामुळे मी साखर 1 चमचा ॲड केली। तुम्ही तुमच्या सवयीनुसार गोड टाकू शकता। गुलकंद मी 2 चमचे ॲड करते आता ह्यामध्ये। दुसरा चमचा गुलकंद, याला छान चव येते। असे पान मोदक तुम्ही नक्की करून बघा, खूप चविष्ट छान लागतात। त्याचं झाकण ठेवून बारीक करून घेऊ। हे अशा पद्धतीने मी बारीक केलं खोबऱ्याचं की साखर आणि गुलकंद। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। पानं बारीक करताना पाणी अगदी थोडंसं मामूली हलकीने असं टाकायचं आहे, नाही तर ते जर पातळं झालं तर ते व्यवस्थित याचं मिश्रण तयार नाही होत आणि चव नाही चांगली लागत त्याची। शक्यतो पाणी एकदम कमी टाकायचं किंवा टाकायचंच नाही, थोडे थोडे करून पानं बारीक करायचे। आता याचे पण मोदक बनवू। आता मी तुम्हाला एक मोदक बनवून दाखवते। मी तर मोल्ड घेतलेला आहे, त्या मोल्डमध्ये मी असे मिश्रण ॲड करते। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला मोदक तयार झाला। असे मी सर्व मोदक तयार करून घेते। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सर्व मोदक बनवून घेतले। बाकीचे मी हाताने बनवले, मी तुम्हाला एक बनवून दाखवते हाताने कसे बनवायचं। एक पहिले हातावरती असं एक गोळा घ्यायचा मोदकाचा, तसं गोल गोल करायचा, नंतर त्याला असं तयार झाला हाताने मोदक। असे पटकन होतात। ते मी फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी सेटिंगला लावते। व्हिडिओ आवडला तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।